एखाद्याने जर लढाईची जिद्द ठरवली तर तो आजार सुद्धा मात देऊ शकतो असाच एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट जी आहे ती बँड्रातील राहणारे आशिष पवार यांच्यामध्ये दिसून आले जे सात वर्ष आजारी होते ज्याच्यामध्ये तीन वर्ष बेडवर सुद्धा होते तरीसुद्धा त्यांनी जिद्द हारली नाही आणि आता ते पुढच्या महिन्याला म्हणजे सप्टेंबरला पॉवर लिफ्टिंग स्पर्धा जे आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धामध्ये ऑस्ट्रिया इथे भाग घेणार आहेत आमच्याबरोबर आशिष पवार स्वतः आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं कसा हा प्रवास होता आ, कसा आजार पण आपल्याला जाणवला आणि कसा हा प्रवास होता नमस्कार ए बी बी माझा मी आशिष पवार भांड्रामध्ये राहतो ॲक्च्युली हा आजार मला माझ्या पोटात दुखण्यात असल्यामुळे मला कळाला की भरपूर पोटात दुखतं एकदम सिविअर पेन होतं तेव्हा मग हिंदूजा हॉस्पिटलला गेलो तिथं माझी लहान बहीण आहे तिच्या सजेशन घेऊन मी तिकडे गेलो आणि मग त्यांनी डॉक्टर सुदीप शाह यांनी माझं सर्जरी केलं मा तर सर्जरी ते ॲक्च्युली पूर्ण इन्फेक्शन काढलं नाही ॲक्च्युली इन्फेक्शन झालेलं त्यामुळे मला ते इन्फेक्शन पूर्ण काढलं नाही मग त्याच्यानंतर सेकंड सर्जरी लगेच करायला लागली मला आणि मग त्या सेकंड सर्जरी केल्याच्यानंतर परत प्रॉब्लेम क्रिएट प्रॉब्लेम क्रिएट चालू झाले चालू झाले चालू झाले मग नंतर गुरुनानक हॉस्पिटलच्या इथे गेलो मग तिथे काही इक्विपमेंट्स नव्हते म्हणून मग मला तिथून लीलावती हॉस्पिटलला जायला लागलं दीड वर्ष लीलावती हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टर परेशवटे यांनी माझी सर्जरी केली चार सर्जरी करून मग मी आज इथे इथपर्यंत आलो उभा आहे कुठला आजार होता आपण आप। हा क्रोन डिझीज म्हणून होता सर तर मग क्रोन डिझीजवर बेडवर होते मग तुम्ही आता कसं पॉवर लिफ्टिंगमध्ये अप्रोच झाले की ॲक्च्युली पावर लिफ्टिंगचा ॲप्रोच ॲक्च्युली मी इन्स्टावरती बघत होतो माझा एक मित्र आहे तर त्या इंस्टा पेजवरती तुषार दरेकर सर शिकवत होते वेटलिफ्टिंग वगैरे तर मी ठरवलं की हे काहीतरी नवीन आहे हे जरा आपण अपडेट राहूया आपले फिटनेस लायला उपयोगी येईल म्हणून मी वेटलिफ्टिंग सरांचा कॉन्टॅक्ट काढला तिथून मग तिथून मी मी सुरुवात केली वेटलिफ्टिंग आणि पावर लिफ्टिंग आता तर पावर लिफ्टिंग करताना एखाद आजारी माणूस असतो तर ते त्याला म्हणजे असं काही प्रॉब्लेम वगैरे जाणवले नाही तुम्हाला ॲक्च्युली मला थोडा पण नाही झालं होतं पण वेटलिफ्टिंग करताना माझी कधी कधी बॅग लीक व्हायची तर सरांना मी सांगायचो की दहा मिनटं सर मला थोडा टाईम द्या मी बॅग नवीन लावून मग परत चालू करतो वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस मग अशी सुरुवात करत झाली पॉवर लिफ्टिंगमध्ये तुम्ही स्टेट किंवा इंटर नॅशनल लेवलसुद्धा साठी भाग घेतला हो डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनलला पण खेळलो डिस्ट्रिक्ट स्टेटला पण मेडल्स घेतले आणि नॅशनलला मी ब्रॉन्झ घेतला त्यामुळे आज मला इंटरनॅशनल चान्स मिळाला आहे तर कुठे असणार ही स्पर्धा आणि तुम्हाला कसं वाटतं ऑस्ट्रियाला ऑस्ट्रिया युरोपमध्ये आहे ही स्पर्धा ऍक्च्युली आनंद तर भरपूर आहे पण थोडा नर्वस पण आहे सेप्टेंबर सोळा ते अठराच्या दरम्यान ही स्पर्धा असणार आहे तुम्हाला कसं वाटतंय काय म्हणजे इंडियाला तुम्ही काय जिंकून आणच्युली तसं काय ठरवलं नाही आहे पण माझ्या हंड्रेड पर्सेंट एफर्ट लावायचे आहेत आणि चांगलं काहीतरी अचीव करून आणायचं आहे मेडलची अपेक्षा नाही आहे पण आपले हंड्रेड पर्सेंट द्यायचे आहेत एवढं आहे तर पुढे तुम्ही यंगस्टर्सला जसं म्हणजे एक आजारी असणार बरेच यंगस्टर्स जॉब जॉबलेस असतात हारून जातात आपल्या लाईफमध्ये त्यांना तुम्ही काय एक इन्स्पिरेशन म्हणून बोल सिम्पल गोष्ट आहे की जिथे प्रॉब्लेम आहेत तिथे सोल्युशन आहे फक्त थोडे पेशन्स ठेवायचे आणि आपलं जे हंड्रेड पर्सेंट आपले जे काम आहे ते करत राहायचं बाकी देव देतच राहतो आपल्याला फक्त पेशन्स ठेवायचे आणि मेंटली स्ट्रॉंग राहायचं सिंपल गोष्ट तर आमच्याबरोबर आशिष यांची आई सुद्धा आहेत त्यांनी बरंच मेहनत घेतली कारण ते सेवानिवृत्त झाल्यानंतर नर्स म्हणून काम करत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आशिषवर बरंच काळजी घेतली ज्याच्यामुळे आशिष आज आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतोय काय बोलणार आई खरं सांगायचं तर तो आ, आजारी पडेल असं मला कधी वाटलंच नव्हतं त्याची बॉडी पण एवढी चांगली होती पण अचानक त्याला पोट दुखाडण्याचा त्रास चालू झाला आणि तेव्हापासून मग आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणं येणं आमचं चालू झालं त्याच्यानंतर जो आता जे बा बा बालपणमध्ये आम्ही जी सेवा केली किंवा त्यांचं प पालन पोषण केलं त्याप्रकारे मी हॉस्पिटलमध्ये पण त्याची सेवा केली त्याच्यामुळं आज तो उभा आहे नेमकं आज आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतोय तुमचा मुलगा कसं वाटतंय कारण तुम्ही जी मेहनत घेतली ते कुठेतरी ना आज म्हणजे रंग त्याला आला आहे असं बोलू शकतो आता हा स्टेट लेवलला खेळणार आहे त्याचा तर मला आनंद आहेच पण हे सगळं आंतरराष्ट्रीय हे खेळतो आहे त्याचं मला आनंद आहे काय वाटते तुम्हाला गोल वा मेडल, गोल्ड किंवा मेडल कुठला मेडल आहे गोल्ड किंवा मेडल हे म महत्वाचं नाही पण तो खेळतो एवढे सगळे प्रॉब्लेम असतानासुद्धा तो खेळतो ह्याचं मला खूप कौतुक आहे तर आपण पाहू शकता की आशिष व त्यांचं कुटुंब आता खूप आनंदी आहे कारण आजारपणानंतर मेहनत घेऊन आशिष आता कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेणार आहे आणि नक्कीच तो काही गोल्ड किंवा सिल्वर आणेल त्याची महत्व नाही पण तो स्पर्धामध्ये भाग घेणार हेच खूप महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन हेमंत कदमसह मी फैसल तांडेल एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट